मोबाईल दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। आताची मोठी बातमी राज्यात लागू झालेल्या 144 कलमाबद्दल। राज्यात आज रात्री 8 पासून कलम 144 लागू, काय सुरू काय बंद याचाच घेणार आहोत आपण एक आढावा। राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवस कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे। आज रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कलम 144 लागू करण्यात आला आहे। ब्रेक दी चेन, काय आहेत निर्बंध? आज सायंकाळी 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार आहेत। मंगळवेढा पंढरपूरमध्ये मतदान झाल्यावर निर्बंध लागतील। संध्याकाळपासून राज्यात 144 चालू, पुढचे 15 दिवस संचारबंदी, अनावश्यक बाहेर फिरणं टाळणे, घराबाहेर विनाकारण पडू नये, आवश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील। सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील। लोकल बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच सुरू राहतील। जनावरांचे रुग्णालय सुरू राहतील। पावसाळी पूर्व कामं सुरू राहतील। आधीच विकृती पत्रकारांना मुभा राहील। हॉटेल रेस्टॉरंट टेक अवे सुरूच राहतील। रस्त्यांवरच्या ठेलेवाल्यांनाही टेक अवेची घोषणा। आता या 144 कलम मध्ये काय बंद राहणार? प्रार्थना स्थळ, शाळा आणि कॉलेज, खासगी कोचिंग क्लासेस, सलून, स्पा आणि ब्युटी पार्लर आजपासून 1 मे रोजी सकाळी 7 पर्यंत बंद राहतील। रेस्टॉरंट मध्ये बसून खाता येणार नाही। अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालय बंद राहतील। कामाशिवाय फिरण्यास बंदी राहील। सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद राहतील। धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक समारंभांवर बंदी राहील। सर्व दुर्बल घटकांना दिलासा देणारी मात्र एक बाब आहे, आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृद्ध, नागरिक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेऊन आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे। यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। 1 महिना मोफत अन्नधान्य। अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे 7 कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ याप्रमाणे 1 महिना मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे। तसेच शिवभोजन थाळी मोफत। राज्यातील शिवभोजन योजनेतून गरजूंना 1 महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येईल। सुमारे 2 लाख थाळ्या देण्याचे नियोजन केलेले आहे। तर हा होता एकंदरीत आढावा येत्या 15 दिवसांचा। आमच्या दिशा न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।